घरातून निघून गेलेला एक मुलगा तब्बल 9 वर्षानंतर पुन्हा घरी परतला. एका चहा टपरी चालकाने व्हॉट्सअपवर या मुलाबाबत माहिती दिली होती, त्यामुळे मुलाला पुन्हा कुटुंबीय मिळाले. हदगाव तालुक्यातील मनुला या गावातील रहिवासी अरविंद गायकवाड 12 वर्ष वयाचा असताना रागाच्या भरातून घरातून निघून गेला होता. अरविंद थेट पुण्यात पोहोचला होता. पुण्यात मिळेल ते काम करून मंदिर गुरुद्वाऱ्यात किंवा फुटपाथवर झोपून तो दिवस काढू लागला. आई वडिलांनी अरविंदचा 2 वर्ष शोध घेतला, पण अरविंद सापडला नाही. अरविंद बेपत्ता होऊन 9 वर्षे उलटली. अरविंद हडपसर येथील अजय गोंगा यांच्या टपरीवर रोज चाय प्यायला जायचा. टपरी चालकाने अरविंदला त्याच्या गावाबाबत कुटुंबाबाबत माहिती विचारल्यावर त्यांना हकीकत कळाली. त्या चहा टपरी चालकाने अरविंदचा फोटो आणि त्याची माहिती व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली. ही पोस्ट मनुला गावापर्यंत पोहोचली. ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आणि अरविंदला शोधून गावात परत घेऊन आले. मी माझं नाव अरविंद किरबारो गायकवाड. मी परभणीमधून कामासाठी पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर मी 7-8 वर्ष तिथे थांबलो. मला असं घराकडली काहीच जाणीवच झाली नाही. आणि नंतर मी हडपसर साईडला चहासाठी कॅन्टीनवर जात होतो. तिथे गेल्याच्या नंतर एक दिवस त्याने मला ॲड्रेस विचारला आणि ते ॲड्रेस विचारल्याच्या नंतर त्याने माझा फोटो काढला. फोटो काढल्याच्या नंतर परत मी दुसऱ्या दिवशी त्या हॉटेलवर गेलो आणि तो मॅसेज आणि फोटो हा माझ्या गावाकडे पोहोचित केले त्याने फेसबुकद्वारे. केल्याच्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशी माझा भाऊ आणि माझे गावाकडले लोक माणसं आले आणि त्यांच्यानंतर माझ्या भावानं मला ओळखलं आणि मला घेऊन आला तो माझ्या गावातले लोक. आमचा मुलगा अरविंद गायकवाड आज 8 वर्ष झाले घराच्या बाहेर गेला. बाप वरला आला नाही, कोणी वरला आलं नाही. आम्हाला काही लई दुःख आहे. आम्ही रोज वाटाकडे पाहत गेलो. आता आमचा मुलगा आला, आम्हाला आनंद झाला, आम्हाला गमाय लागलं. गावातली माणसं आमचे गेले तर सगळे आमचे मायबाप झाले. आमचे आजोबा तेच मायबाप झाले. त्याने आमचा मुलगा घराला घेऊन आले तर आनंद झाला आम्हाला. तो मॅसेज व्हायरल झाल्यानंतर निवघा बाजार विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये तो व्हायरल होत असताना आमच्या गावामधील सुद्धा काही तरुणांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हा मॅसेज आला आणि गावातील तरुणांनी, गावातील काही गावकरी मंडळींनी तो आपल्याच गावातील किरबा गायकवाड यांचा अरविंद मुलगा आहे आणि तो पुन्हा येथे आहे हा कळल्यानंतर रात्री 10-11 वाजेपर्यंत सर्व गाव एका जागी गोळा झालं आणि गावामधून आम्ही 4-5 जण गावातील एक गाडी घेऊन आणि त्याचा भाऊ विश्रांत गायकवाड याला आमच्या समवेत घेऊन पुण्याला हडपसर इथे आढळून आला. एका चहाच्या दुकानाचा मालक ज्यांचे नाव अजय गोंगा आहे आणि आपण म्हणतो की माणसामध्ये देव आहे आणि तो देव त्या अजय गोंगांच्या रूपानं अरविंदला मिळाला. आणि एक दिवस त्या चहावाल्यानं अरविंदला विचारलं की तू कुठला आहेस, काय नाही, गावाचं नाव काय, तर त्यांनी फक्त हदगाव आणि नांदेड एवढंच सांगितलं. आणि ते त्या चहावाल्या मालकाने अरविंद गोंगांनी एका कागदावर लिहून व्हॉट्सअपला टाकलं आणि व्हॉट्सअपला टाकल्याच्यानंतर ते फिरत फिरत रात्री 12 वाजेपर्यंत आमच्या गावाचं, माझा जे बहुजन विचार म्हणजे ग्रुप आहे त्या ग्रुपला आलं आणि आमच्या गावातील तरुणांनी तो मुलगा ओळखला. ओळखल्याच्यानंतर आम्ही ताबडतोब रात्री 12 वाजता गाडी करून पुण्याला गेलो आणि पुण्याला जवळपास दुपारी 12 पोहोचल्याच्यानंतर आम्ही तिथं आसपासचे गुरुद्वारा, रेल्वे स्टेशन, ब्रिजच्या खाली सगळं तपासणी केली आणि त्यांच्या माणसाने, चहावाल्याच्या माणसाने सुद्धा तपासणी केली, परंतु तो आढळला नाही. रात्री 8 वाजता अचानक एका व्यक्तीला आढळल्याच्यानंतर त्यांना दुकानला घेऊन आला आणि दुकानला घेऊन आल्याच्यानंतर आम्ही त्या अजय गोंगाजी जो की देव माणूस आहे त्यांचं आम्ही स्वागत केलं. आमचा गावातला मुलगा त्यांनी शोधून दिल्याबद्दल आणि आम्ही आमच्या मुलाला गावाकडे घेऊन आलो. अरविंद परतल्यामुळे त्याचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ आनंदात आहेत. MCN न्यूजसाठी शेख सहबाज, हदगाव.